असेल तर तुमचा पक्ष असेल, बाळासाहेबांचा पक्ष असेल, आठवले साहेबांचा पक्ष असेल, हे सगळे तर आंबेडकरवादी बाबासाहेबांचे विचारावर बांधणारे पक्ष. तुम्ही सगळेजण एकत्र काय असं आहे ते काँग्रेस राष्ट्रवादी काय ठरवून ते त्यांना विचारा. तुम्ही शिवसेनेशी युती करणार आहात, बाळासाहेबही करणार आहात, तर तुम्ही दोघांमध्ये काय युती होता बाळासाहेबांची? आमचं काही आमची काही अडचण नाही. आज आपल्यासोबत पी आर पीचे प्रमुख असणारे कवाडे सर आलेले आहेत. कवाडे सर, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आपली काय भूमिका राहणार आहे? आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या उच्चाधिकार समितीची बैठक पुण्याला झाली आणि त्यामध्ये पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीकडून जर सन्मानजनक प्रस्ताव आला तर आम्ही त्याचा विचार करू, अन्यथा आमच्या पक्षाने शिवसेनेसोबत आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जसं भंडारा, गोंदिया जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत, चंद्रपूरची देखील नगरपंचायतीची निवडणूक होऊन राहिली आहे, त्यामध्ये देखील आमच्या पक्षाने जिथे आमचे उमेदवार उभे आहेत ते वगळून इतर ठिकाणी गोंदिया, भंडारा आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा दिला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार जर आपण केला तर चालेल ना, पण मग तसं जर असेल तर तुमचा पक्ष असेल, बाळासाहेबांचा पक्ष असेल, आठवले साहेबांचा पक्ष असेल, हे सगळे तर आंबेडकरवादी बाबासाहेबांच्या विचारावर चालणारे पक्ष, तुम्ही सगळेजण एकत्र काय असं आहे ते आठवले साहेब असतील, बाळासाहेब असतील, इतर रिपब्लिकन हे सगळं आंबेडकरवादी आहे, राष्ट्रवादी आंबेडकरवादी बनवतो स्वतःला, आता काँग्रेसवाले आंबेडकरवादी बनवतात, पण खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक परिवर्तनाचं उद्देश समोर ठेवून राजकारण कोण करतं? सत्तेचं राजकारण सर्वच करतात, पण सत्तेच्या माध्यमातून जे बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असलेलं, प्रबोधकार ठाकरेंना अभिप्रेत असलेलं, ते सामाजिक परिवर्तन करण्यासाठी सत्ता आणि हत्या आणि त्यामुळे इतर जरी पक्ष अशा प्रकारे बाबासाहेब आंबेडकर म्हणत असले, आंबेडकरवादी म्हणून निवडणूक लढत असते, तरी पण आम्हाला केवळ सत्ता प्राप्तीसाठी राजकारण करायचं नाही, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभिप्रेत असलेले सामाजिक परिवर्तन करण्यासाठी सत्तारूपी शस्त्र आमच्या हातामध्ये आमच्यासाठी हा निर्णय पक्षाने घेतलेला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून योग्य प्रकारचा सन्मान आमचं पक्ष निश्चित करण्याचा विचार. काँग्रेस राष्ट्रवादी काय डावलण्याचा प्रयत्न करते ते त्यांना विचारल्या पाहिजे. काँग्रेस आणि राष्ट्रवाद हो, आतापर्यंत आम्ही काँग्रेसला साथ दिली ना, सत्ता दिली त्यांना, काय नाही दिलं आमच्या माध्यमातून 1998 पासून आम्ही साथ देतो आहोत, पण सरकार जेव्हा आलं तेव्हा मात्र त्यांनी कोणत्या प्रकारचा विचार सत्तेबद्दल वाटही दिला नाही. काल मी काय म्हणतो, त्यांना जर आमची गरज असेल तर त्यांनी सांगावं ना, त्यांचा जर कोणत्याही प्रस्ताव होता आम्ही का विचार करावा त्याचा. काल बाळासाहेब आंबेडकर यांची देखील पत्रकार परिषद झाली, त्यांनी देखील असं म्हणलं की एमआयएम सोडून आम्ही शिवसेनेशी युती करू, आमचं असं किंवा जे कोणी आंबेडकर चळवळीतील लोक आहेत या सगळ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही जर तुम्ही शिवसेनेशी युती करणार आहात, बाळासाहेबही करणार आहात, तर तुम्ही दोघांमध्ये काय युती होता बाळासाहेबांनी? आमचं काही आमची काही अडचण नाही. तुम्ही युती करण्यासाठी बाळासाहेब आम्ही त्या ठिकाणी समजा एखादं आमच्या शिवसेना युती नाही झाली, आघाडी नाही झाली, तर कदाचित बाळासाहेबांच्या वंचित बहुजन आघाडीचा विचार आम्ही करू, पण त्यांच्याकडून प्रस्ताव आला पाहिजे ना, आलं का लक्षात? त्यांनी आपली इच्छा दाखवली पाहिजे. तुम्ही मुस्लिम लीगला सोबत घेतात, राष्ट्रीय जनता दलासोबत घेतात, पण आमच्या रिपब्लिकन पक्षाला का सोबत घ्याय तुम्हाला वावगं वाटतं, का अडचण आहे तुम्हाला? त्याच्यामुळे हा विचार त्यांनी करायला पाहिजे, मोठे नेते आहेत आणि आंबेडकर नाव आहे त्यांच्या मागे, घराण्याचा वारस आहे, त्याच्यामुळे त्यांनी मोठं मन करून हा विचार त्यांनी केला पाहिजे. त्यांच्याकडून प्रस्ताव आम्हाला